रत्नागिरी मधल्या दापोली इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे असलेले राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अनुपस्थित होते. हा क्रीडा महोत्सव 1 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार. राज्यामधल्या 4 कृषी विद्यापीठांसह 19 विद्यापीठांमधील विद्यार्थी स्पर्धक या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले. ही जेवढेच युवा आहे, स्टुडंट्स आहे, सगळेच युवासाठी एक संदेश द्यायला पाहिजे. दरवर्षी देते आमची इथे 17ची जो क्रीडा स्पर्धा आहे, आमची संदेश आहे एड्ससाठी, हे जो ड्रेडेड डिझीज आहे त्यांच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम करायचे आणि 1 तारखेला एक रॅली होईल आणि 1 तारखेनंतर हे प्रोग्राम समाप्त होईल.